मुंबईतील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कुलाबाग, रँड रोड, वरळी, प्रभादेवी, गोराई या भागात पाणी अतिशय कमी दाबाने येते. जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेने मुंबईत महिनाभर 15% पाणी कपातीची घोषणा केली आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्षात पाणी कपात जास्त आहे. मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील बीए अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची 6व्या सत्राची परीक्षा 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. मात्र अजूनही 5व्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही आहे. त्यामुळे 6व्या सत्राची परीक्षा देणार कशी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटी अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. आरटी प्रवेशासाठी सर्वात जास्त अर्ज पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी सिंधुदुर्गातून आले. प्राथमिक शाळांचंही मूल्यांकन पुढील वर्षापासून आता कॉलेजप्रमाणेच केलं जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात आजपासून अवकाळी पावसाची. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. अगोदरच आठवडाभरापूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. सोलापूर जिल्ह्यात कांद्यावरील अनुदान लाटण्याची तयारी सुरू आहे अशी चर्चा आहे. बाजार समितीत कांदा खरेदी विक्रीच्या बोगस नोंदी करून कोट्यवधींचं अनुदान लाटण्याची कुणकुण प्रशासनाला लागली. ही लूट टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं अडत्यांचं दप्तर तपासणीचं नियोजन केलंय. धुळ्यामध्ये सेंद्रिय कांद्याचे भाव घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हैराण झालाय. शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीनं कांदा लागवड केली. उत्पादनही चांगलं आलंय. सेंद्रिय कांद्याला सध्या प्रति क्विंटल 600 ते 1000 पर्यंतचा भाव मिळतोय. मात्र कमी दरामुळे कांदा उत्पादक नाराज आहेत. किल्ले रायगडावर 343व्या शिवपुण्यतिथीनिमित्तानं शेकडो शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. शिवसमाधीची पूजा झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजदरबारातील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि अभिवादन करण्यात आलं. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. विकासाचा ध्यास म्हणजे सिंचन.